नमस्कार, सीता नेरी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणीनं आज मला दाखवणार आहे मी एकदम चटपटीत अशी रेसिपी. 2 लिंब आणि मोहरीपासून रेसिपी बनणार आहे. मोहरी म्हणजे राई, ह्यापासून रेसिपी बनवणार आहे. तोंडाला पाणी आणणारी चटपटीत एकदम मस्त तुमच्या जेवणात हवीस ही हा पदार्थ तुमच्या जेवणात हवी जेवणाची चव वाढवणार आहे. नेमकं ताटावर तुम्हाला हा पदार्थ द्या हवीच म्हणून तुम्ही नक्की पहा हा व्हिडिओ. खूप काही सांगून जाणारा व्हिडिओ आहे, खूप काही चविष्ट आहे, अप्रतिम टेस्ट आहे त्या रेसिपीला. तर नक्कीच तुम्ही पहा. सहज होणारी, पटकन होणारी आणि एक दिवसात लगेच म्हणजे लगेच बनवा लगेच खा अशीसुद्धा होणार आहे. तर हे पहा, इथे लिंबं घेतलेली आहे 2 मी आणि मोहरी घेतलेली आहे 1 वाटीभरून. तर ही मोहरी मी भाजून घेणार आहे. पहा, छान अशी मंद आचेवर मोहरी भाजून घ्यायची, करपून द्यायची नाही किंवा काय नाही. थोडं तिचा कडकपणा तिला आला पाहिजे, फक्त एवढंच करायचं, दुसरं काही नाही करायचं. लूजपणा नाही राहिला पाहिजे, तिची साल काढायची आपल्याला. म्हणून थोडीशी अशी मंदळाच्यावरच भाजायची, जाळून नाही द्यायची किंवा काय नाही. आता बंद केलेली आहे मी आणि एका वाटीत थंड व्हायला काढून ठेवते मी बाजूला. आपण पहा, मोहरीची डाळ पण भेटते बाजारात, पण मी ओरिजिनल करणार आहे सर्व म्हणून तुम्हाला दाखवते. आणि झटपट तुम्हाला दाखवणार म्हणजे घरातल्याच वस्तूंपासून रेसिपी बनणार असं दाखवणार आहे. तर ही लिंबं घेतलेली आहेत मी आणि लिंबाचं कापून त्यातले बी काढून टाकायचं. हे पहा, संपूर्ण त्याच्यातलं बी कसं टाक असलं ना कडवट लागतो ते, म्हणून बी काढून टाकायचं. कधी पण बी एक पण ठेवायचं ना, एक जरी बी असलं तरी लगेच त्याचा रस कडवट होतो आणि कडवट लागतं आपल्याला. तर हे बाजूला ठेवते मी, कापून ठेवलेलं आहे ते पण बाजूला ठेवते. हे माझ्याकडे मिरच्या आहेत, जवळजवळ 200 ग्रॅम मिरच्या आहेत माझ्याकडं. तर 200 ग्रॅम मिरच्याचं पहा, मी आता मिरच्या पहा किती चमचमीत आणि शाईन आहे त्या मिरच्याला. ह्या मिरच्या बिलकुल तिखट नाही आहे, जरा पण तिखट नाही. मिरची अशी जरी खाल्ली तरी तिखट लागणार नाही म्हणून तुम्ही आज दाखवते. आता एक सारखी धुवून घेतलेली आहेत पहिल्या, एक सारखी अशा कापून घेणार आहे. पहा, ही रेसिपी पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि खरंच अप्रतिम रेसिपी आहे, टेस्ट येणारी आहे आणि बरेच दिवस टिकून राहणारी पण आहे. तर तुम्ही पहा आता काय बनतंय ते, लगेच झटपट होणारी रेसिपी आहे आणि जेवणाची रन्नत वाढवणारी रेसिपी आहे. तर आता हे सगळं मी कापून घेतलेलं आहे, एका प्लेटमध्ये भरून ठेवते मी आणि हलक्या फुलक्या मसाल्यात करणार आहे, बिलकुल मसाला वापरणार नाही जास्त. हा, आता मी मोहरी भाजून घेतलेली आहे. आता मी ना मुठभर धणे घेणार आहे. बघ, मुठभर धणे घेतलेले आहेत आणि धणे बारीक गॅसवर बारीक मंद गॅस करायचा आणि त्याच्यात भाजायचे. आणि त्याच्यात मी 1 चमचा भरून मेथी टाकणार आहे. मेथी तर किती उपयोगी पडणारी आहे आपल्या शरीराला माहीतच आहे तुम्हाला. खूप काही सांगून जाणारी आहे मेथी आहे, खूप काही आपल्याला उपयोगी पडणारी आहे म्हणून मेथी घालायची त्याच्यात. आणि मंदे याचेवरच ह्या पण कुरकुरीतपणा यावं एवढंच भाजायचे, जास्त भाजायची नाही तिला. आपल्याला थोडासा खमंग स्वाद सुटला ना त्याचा बंद करून टाकायचं. हे पहा, आता हे बंद झालेलं आहे, हा पण मी बाजूला ठेवते. मस्त झालेलं आहे, सुगंध छान सुटलेला आहे. आता ही मोहरी आहे ना, ही मी दळून घेणार आहे मिक्सरमध्ये, जाडसर दळून घेणार आहे, जास्त बारीक बिलकुल नाही करणार. का की आपल्याला त्याची साल काढायची म्हणून थोडीशी फिरवायचं बंद करायचं, थोडीशी फिरवायचं बंद करायचं. हे बघा, अशा पद्धतीने अशी पद्धतीने केलेली आहे बघा मोहरी. म्हणजे ह्याच्यातलं आपल्याला विटॅमिन पण भेटतं, त्याच्यात काय सालित विटॅमिन असतं भरपूर ते पण भेटतं आणि पटकनही आपल्या घरातल्याच वस्तूंपासून बनते. तर हे जरासं पाकळून घ्यायचं असं, त्याचं साल्ट असतात ना साली काळ्या, त्या साली त्या बाहेर पडतात. आणि तुम्हाला वाटलं तर जरासं असं फुंकर पण मारायची, का की वरची वरची साल निघून जाते. जास्त काढायचं नाही त्याचं, थोडंसं काढायचं, जास्त बिलकुल काढायचं नाही, असंच ठेवायचं. ती मसाल्यातच ते वापरायचं, जरा काळं असलं तरी चालतं पण त्याची चव फार असती म्हणून अशाच पद्धतीने जरा फुंकर मारून मारून काढलं का लगेच निघून जातं. ते बरंच निघाले बघा आपलं, हे असे फुंकर मारलं का ते आपाप निघतं धूळ, त्याच्यातले साल बाहेर पडतं. हे पहा, छान काळ निघालेलं आहे आणि बाकीचं राहिलेलं असलं ना ते ठेवून द्यायचं. तसंच तुम्हाला नाही काढता आलं हे
तर तुम्ही डाळ आणू शकता, मोहरीची डाळ भेटते बाजारात, ती पण आणू शकता या रेसिपीला. पण मी दाखवलं का की घरातल्याच वस्तूंपासून पटकनी होणारी आणि विटॅमिनने भरलेली, म्हणून हे या पद्धतीने दाखवली आहे. बघ किती कचरा निघाला त्याच्यात, बघा तुम्ही भरपूर कचरा निघालेला आहे त्याला साली त्याच्या, होय की नाही, मस्त असं मस्त निघालेलं आहे छान. आता हे मी धणे भाजे केलेले, धणे आणि मेथी ह्याला पण जाडसर दळून घेणार आहे, बारीक नाही दळणार जास्त, ते पण त्याच पद्धतीने जाडसरच दळणार आहे. हे बघा अशा पद्धतीने, हे पहा पाहिलं ना, पहा जाडसरच आहे रव्यासारखं आपलं असं. आता काढून ठेवलं त्याच्यात मी वाटीत एका, हे सर्व भांड्याचं पण घ्यायचं काढून. कुठलीही गोष्ट आपल्याला मी वाया जाऊन देत नाही अशा पद्धतीने दाखवत असते. तर इथे कढई घेतलेली आहे आणि मी याच्यात घालणार आहे एक पळीभर तेल. हे पहा एक पळीभर तेल घातलं, छोटीशी पळी म्हणजे आहे जास्त नाही, मोठं तेल थोडंच आहे. आणि एक चमचा जिरं टाकलं, भरून चमचा टाकलेला आहे फूल. तर हे जिरं छान फुललं पाहिजे ना, मस्त फुललं का मग पुढचं प्रोसेस करायचं. जिरं कच्चं ठेवायचं नाही, तसंच फुलून द्यायचं त्याच्यात मस्त. नंतर आपण झालेलं आहे, फुललेलं आहे आपलं जिरं, बघा छान. आता ह्याच्यात टाकणार आहे मी ह्या मिरच्या, ह्या वाटलेल्या मिरच्या. ह्या मिरच्या बिलकुल तिखट नाही आहे आणि थोड्याफार तिखट असल्यापणा तर अशा भाजल्यामुळं त्याचा तिखटपणा पूर्ण निघून जातो, म्हणून मिरच्या बिलकुल तिखट नाही, जरा पण ह्या मिरच्या तिखट नाही. ह्या मिरच्यांची भाजी पण करू शकता तुम्ही, एवढ्या मिरच्या चविष्ट असतात आणि छान लागतात त्या. तर छान असं करपून घ्यायचं 2 मिनिट, तर चांगलं परतून घ्यायचं त्याला, का की कच्चेपणा पण घालवायचा त्याचा आणि काय थोडंफार तिखट वाटलं तुम्हाला ते पण जातं. तर 2 मिनिट घेतले परतून. आता ती डाळ आहे ना मोहरीची डाळ, ती इझिली टाकून त्याच्यात छान हलवून घ्यायचं ते पण. आता भाजलेली तर आहेच आपली डाळ, तरी पण आपण जरासं 1 मिनिटभर हलवून घ्यायचं आणि त्याच्यात हे धणे पण टाकायचे तर आपल्या, धणे आणि मेथी या वाटलेल्या आहे ना ते पण टाकणार आहे मी. हे धणे मेथी वाटलेली आहे ते पण टाकलं त्याच्यात छान, ते पण घ्यायचं. म्हणजे दोन्ही मिळून एक 2 मिनटं अशी परतून घ्यायचं त्याला, की गॅस फास्ट करायचा नाही बिलकुल, नाही तर करपून जाईल ते खालचा मसाला. मिरच्यांमध्ये घुसतं पण ते आणि छान होतं. आता हे झालेलं आहे आपलं, मी आता मिरच्या काढून घेणार आहे बाजूला एका भांड्यात काढून घेते आणि मग दाखवते पुढचा प्रोसेस काय करायचं ते. तर हे मिक्सिंग बाउल घेतलेला आहे काचेचा आणि त्याच्यात मी मिरच्या काढून घेते संपूर्ण, सगळंच काढून घ्यायचं आणि थंड झाल्यावर हे बा. आता ते लिंब आपण कापलेली आहेत ना, ती लिंब ह्याच्यात पिळायची. हे सर्व काढलेले आहे, ही 2 लिंब रसभरी लिंब आहेत, चांगले रसाळ. हे बघा भरपूर रस आहे त्याला, छान एकदम खूप रस आहे मस्त. हे सर्व दोन्हीच्या दोन्ही लिंब आपल्याला ह्याच्यात पिळायची. लिंब तर किती विटॅमिन त्याला आहे आणि इम्युनिटी वाढवणारा पदार्थ हा लिंबू, म्हणजे खूप आपल्याला शरीरासाठी उत्तम आहे लिंबू आणि इम्युनिटी वाढवते त्यांनी लिंबानी. तर लिंबू तुमचा जेवणात असावीच हमेशा, खूप चांगला असतं लिंबू. आणि कशाना ना कशा प्रकारात लिंबू घालावं. आता मीठ घालायचं आपल्याला याच्यात, हे मीठ घातलं मी, ज्याचे तेवढं आपलं आहे ना सामग्री त्याच्या अंदाजाने मीठ टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं. त्याला रसभरी लिंबं होती त्याच्यामुळं भरपूर सर्वीकडे लागलेले आहे, मस्त ते झालेली आहे आपली रेसिपी तयार. तर रेसिपीचं नाव पण सांगणार आहे मी, थांबा जरा दम काढा सांगते. तर 2 चमचे मी तेल घालणार आहे याच्यात, तेच भांडं मिक्सरचं, म्हणजे वाळा आपण भाजलेलं आहे ना सर्व मसाला किंवा ते मिरच्या भाजलेल्या, तेच भांडं घ्यायचं. 17 भांडी गोळा करायची नाही किंवा 17 भांडी पसारा काढून ठेवायचा नाही, आपल्याला ती वस्तू बनवायची ना त्याच रेसिपी त्याच्यातच बनवायची सर्व. हे बघा लाल तिखट घेतलेली आहे मी रंगासाठी. तुम्ही म्हणसाल मिरच्या एवढ्या तिखट आहेत त्याच्यात आणखी लाल तिखट, मिरच्या बिलकुल तिखट नाही आणि हा मसाला पण तिखट नाही आहे. हळद टाकलेली 1 चमचावरून तो मसाला टाकलेला आहे. आता हे झालेलं आहे आपला तडका, हा तडका द्यायचा वरून, मस्त झालेला आहे. लगेच बंद करायचा गॅस नाही तर आपल्या मिरच्या करपून जातील. तर हा ओतायचा तडका मस्त त्याच्यात, छान तडका ओतला त्याच्यात, हा हा जबरदस्त तडका छान. बघा सुगंध छान सुटलेला आहे आता त्याचा मसाल्याचा.
मी बिलकुल काही वापरलेले नाही जास्त मसाले. बघा किती कमी वापरलेले आहेत मसाले त्याच्यात. आणि हा झालेला आहे आपला मिरचीचं लोणचं. असं लगेचच्या लगेच होण्यासाठी, लगेच आपल्याला वाढण्यासाठी हे मिरचीचं लोणचं एवढं अप्रतिम टेस्ट आहे इथे. त्याला खूप 2 दिवस मुरलं तर आणखीन ते जास्त ते टेस्ट वाढती. आत्ता लगेच खायला घेतलं तरी पण चालतं आहे, खूप अप्रतिम. तर एका बरणीत भरून ठेवते मी. हे जास्त दिवस राहणारच नाही, लगेच संपणार नाही. एवढं अप्रतिम आहे मिरच्यांचं लोणचं. बाजारात भरपूर मिरच्या भेटतात मैत्रिणीनो, करत जा आणि टेस्ट तोंडाला चव आणायची पदार्थ बनवत जा. जबरदस्त तोंडाला चव येते, खूप छान लागतं. त्याच्यात मी मेथी घातलेली आहे, धणे आणि ती डाळ, त्याच्यामुळे एवढा टेस्ट जबरदस्त आहे ना, त्याला खूप छान लागतं. तर हे भरून ठेवते मी. हे 8 दिवस पण राहणार नाही बघा, लगेच संपणार आहे. हे तुम्ही बाहेर ठेवलं, आतमध्ये ठेवलं, 1 महिना 2-3 महिने 4 महिने राहू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. तर हे राहणारच नाही जास्त, मी कमीच केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला किती 1 किलोचे 2 किलोचे करून ठेवले तरी पण चालतात, खूप छान लागतं मात्र. हे पहा मस्त लोणचं आपलं तयार झालेलं आहे मिरचीचं. मैत्रिणींना आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि बनवून पहा हे चटकदार लोणचं, मस्त लागतं. चटपटीत म्हणतात ना, तोंडाला पाणी आणणारं लोणचं आहे. तर चला बाय, परत भेटूया.